कुणी आहे का घरात हो मी मी कोण नाव पूर्ण विराम हा आणि माझं नाव काय हेच विचारणार होतात ना हाँ, 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 मी प्रश्नचिन्ह आहे तुला नेहमीच वेगवेगळे प्रश्न पडतात हो आणि तू काय करतोस नेहमी जागेवरच बसतोस अरे जर मी जागेवर नाही बसलो तर थोडी नाही बरीच गडबड वाक्यात होते हो का तुला एक गंमत सांगू का तू सगळे प्रश्नातच बोलतोस मग काय झालं माझं काय चुकलं <laughs> चुकलं तर नाहीच पण तुला एक सांगू का वाचताना कुठे कुठे थांबावं हे आपल्यामुळे आपल्याला कधी वापरायचं कधी वापरायचं नाही हे सुद्धा समजत तुला एक गंमत सांगतो एक दिवस अचानक कपाटातील रंगीत कपडे नाहीसे झाले त्यांचे मालक बिचारे त्यामुळे थरथर कापू लागले आ, अरे अरे मालक नाहीसे झाले म्हणजे काय असं कसं होईल अरे तेच तर सांगतोय माझी म्हणजे पूर्ण विरामाची जागा चुकली आणि वाक्याचा अर्थच बदलला कपाटातले कपडे नाहीसे झाले असे म्हणण्याऐवजी मालक नाहीसे झाले असा अर्थ होतोय अ हो ना रे पूर्ण विरामांची जागा चुकली तर वाक्याच्या अर्थामध्ये खूपच गडबड होते हो खर तर ते वाक्य असय एक दिवस अचानक कपाटातील रंगीत कपडे नाहीसे झाले त्यांचे मालक बिचारे भीतीने थरथर कापू लागले म्हणजे वाक्य पूर्ण कुठे होत हे पाहून पूर्णविराम द्यावा लागतो पण माझं तसं नाही म्हणजे कोणी काय का, का कशाला कोणते कुठे कधी कशामुळे कोण हे माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत यांच्याशिवाय मी वाक्यात येऊ शकत नाही म्हणजे हे शब्द वाक्यात आले की तू तिथे असणारच रोज सूर्य का उगवतो का हा माझा मित्र आहे का असला की मी तिथे असणारच हा पण मित्राच्या लगेच शेजारी नाही तर वाक्याच्या शेवटी आणि हो कधी का कसे कुठे कोण कौन? कोणते कशाला काय असे शब्द आले की प्रश्न तयार मी तर वाक्य पूर्ण झालंय असं जाहीरच करतो बघ ना राम आला राघव खिडकीपाशी गेला आभाला रंगाचा वास फार आवडतो पूर्णविराम दिला या दोनही वाक्यांचा अर्थ पूर्ण झाल्यावर पूर्णविराम नेहमी असा भरीव द्यायचा असा पोकळ द्यायचा नाही आई काय शोधतेयस किती वाजले कशामुळे तू येणार आहेस का माधव म्हणाला अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये माझा वापर केला जातो लहान मुलं तर सर्रास माझा वापर करतात हो रे लहान मुलांना खूप प्रश्न पडतात आणि ते लगेच विचारतातही हो oh, आणि आई बाबा ताई दादा त्यांना उत्तर देतात तुझ्या लक्षात आलं का काय रे प्रश्न विचारून झाला की शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर होतो आणि पूर्ण उत्तर दिले की माझा पूर्ण विरामचा उपयोग होतो म्हणजे बघ मुलगा विचारतो मला न्यायला कोण येणार आहे प्रश्नचिन्ह तर आई उत्तर देते आज तुझे बाबा तुला न्यायला येतील पूर्ण विराम खरच की छोट्या <laughs> दोस्तांनो झाली ना आमची ओळख आता लिहिताना आमचा वापर नक्की करा हा आपण काय शिकलो पूर्ण विराम हे चिन्ह वाक्य पूर्ण झाल्यावर देतात वाक्यात प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह देतो स्वाध्याय खालील वाक्यामध्ये पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्ह घाला मला खूप हसू आले अर्णव काय करत आहेस गोष्टीमध्ये सिंहाला उडता येत होते वाढदिवशी तुला काय भेट हवी काय झाले माझ्याशी बोल ज्याच्या शेवटी पूर्णविराम आहे अशी दोन वाक्य तुमच्या मनाने लिहा ज्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे अशी दोन वाक्य तुमच्या मनानी